विद्यार्थी मित्र नमस्कार, मी डॉक्टर सरदार पाटील। आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण वर्गीकृत प्रकारच्या अखंडित श्रेणीतील आकडेवारीकरिता संचित वारंवारीचा वक्र काढण्याच्या पद्धतीची मांडणी करणार आहोत। याकरिता आपणास संगमेश्वर तालुक्यातील झरे आणि गावांची संख्या देण्यात आलेली आहे। दिलेल्या आकडेवारीच्या सहाय्याने चापेक्षा कमी आणि चापेक्षा जास्त संचित वारंवारीचा तक्ता तयार करणं आणि त्यानंतर त्याचा वक्र तयार करणे आवश्यक आहे, तसेच त्याचा अन्वयार्थ लिहिणे देखील आवश्यक आहे। याकरिता दिलेले कोष्टक सर्वप्रथम उभ्या दिशेत मांडून घेणे गरजेचे आहे आणि त्यानंतर लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अँड मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजेच चापेक्षा कमी संचित वारंवारिता आणि चापेक्षा जास्त संचित वारंवारिता यांचे कॉलम किंवा यांचे कोष्टक जे आहे ते कोष्टक तयार करून घेणे गरजेचे आहे। त्यानंतर आपल्याला आलेख कागद घ्यायचा आहे। आलेख कागदावर सुरुवातीला शीर्षक टाकून घ्या। शीर्षक टाकल्यानंतर आपल्याला एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस निश्चित करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक्स ऍक्सिसवर आणि वाय ऍक्सिसवर जे काही घटक दाखवायचे आहेत तर ते घटक या ठिकाणी निश्चित करणे आवश्यक आहे। आपल्याला एक्स ऍक्सिसवर या ठिकाणी झऱ्यांची संख्या दाखवून घ्यायची आहे तर वाय ऍक्सिसवर आपल्याला गावांच्या संख्येची संचित वारंवारिता दाखवायची आहे। तर त्यामुळे या संख्या निश्चित करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी चापेक्षा कमी आणि चापेक्षा जास्त यांचा संचित वारंवारिता वक्र काढायचा आहे। आता वक्र आणि बहुभुजाकृती यामध्ये नेमका फरक आहे तो म्हणजेच वक्र हा नेहमी हाताने काढला जातो आणि बहुभुजाकृती काढत असताना पट्टीचा वापर केला जातो। कोणताही आलेख ऍक्सिस टायटल दिल्याखेरीज परिपूर्ण होत नाही, त्यामुळेच पहा की या ठिकाणी आपण ऍक्सिस टायटल देत आहोत। तर वाय ऍक्सिसवर आपण नंबर ऑफ विलेजेस दाखवलेले आहे आणि एक्स ऍक्सिसचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी नंबर ऑफ स्प्रिंग्स म्हणजे झऱ्यांची संख्या दाखवलेली आहे। तर हे आपल्याला या ठिकाणी ऍक्सिस टायटल घेऊन देऊन घ्यायचे आहे। दिस इज वाय ऍक्सिस, दिस इज एक्स ऍक्सिस आणि त्यानंतर आपल्याला इंडेक्स जी आहे ती इंडेक्स देखील या ठिकाणी काढणं आवश्यक आहे। चापेक्षा कमी संचित वारंवारीचा वक्र कोणता आहे आणि चापेक्षा जास्त संचित वारंवारीचा वक्र कोणता आहे हे आपल्याला दाखविता आले पाहिजे। धन्यवाद। आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण वर्गीकृत प्रकारच्या आकडेवारीकरिता संचित वारंवारीचा वक्र काढण्याच्या पद्धतीची मांडणी केलेली आहे। आपल्या काही प्रश्न असतील तर ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवू शकता। अद्याप माझे आपण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या विषयाशी संबंधित नवनवीन व्हिडिओ मला आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचविता येतील। धन्यवाद।